क्रमांक चार कडे आम्ही वळतोय जिथे मात्र सेकंड फेरीचा सामना आहे. बॅट्समन प्लीज. आताच जी मॅच झाली त्या मॅच मध्ये आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देतोय ज्याच्या बॅट मधून अक्षरशः 16 रन्स आल्या. काय बॅटिंग केली. यस सिद्धेश तू आमचा वेळ वाचवलायस, तुला आम्ही इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. सिद्धेश कम ऑन द स्टेज. तर सिद्धेशला विनंती करेन व्यासपीठावरती या. मॅच सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाल वासोळे तर एका बाजूला तुम्ही पाहताय घेरा केंजळ. दोन्ही संघाने एक एक विजय साजरे केलाय आणि एक एक विजय साजरी केल्यानंतर अगदी महत्वपूर्ण लढत असेल. प्री क्वार्टर फायनलचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो मात्र अगदी एक पाऊल पुढे जाईल. यस आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देऊ. सिद्धेशला बोलवतोय मी मैदानाच्या व्यासपीठावरती. तदनंतर आम्ही या ठिकाणी कॅप्टन कोंडावळे अ संघाचे कॅप्टन त्यांचा शुभ सन्मानही आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला व्हाईट टेनिस क्रिकेट गाजवतोय सितारा. यस विश्वनाथ दानवले पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना यस बॉल चाललाय अगदी सीमारेषा तोडून फोडून बॉल चाललाय. रन्स मिळतील. चार 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 रन्स डीजे. थँक्यू सो मच. इथे मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देतोय गणेश कोंडाळकर टीम कोंडावळे यांचा शुभ सन्मान. नरेश कोंडाळकर नरेश आणि सुरेश शुभ सन्मान आम्ही करतोय. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस पंचांचा इशारा येणं बाकी आणि काय झालं आउट आहे का. आउट दिलाय. तर सुरेश यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुरेश आणि नरेश विकेटचं पतन झालंय. मित्रांनो महत्वपूर्ण विकेट होती म्हणजे अर्थातच अंकुश यांची महत्वपूर्ण विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आम्ही पाहतोय. काय बॅटिंग. पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. तदनंतर पहिल्याच बॉलवरती अगदी विश्वनाथ दानवलेवरती चढवलेला हा हल्ला आणि तदनंतर मात्र विकेट महत्वपूर्ण विकेट अर्थातच अंकुश यांना परतावं लागतंय. अमित वरे उद्योजक यांचाही शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मिस्टर अमित वरे त्यांचाही शुभ सन्मान आम्ही करतोय. कॅमेरामॅनला विनंती करेन. अमित वरे यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि ते कॅमेरामॅन आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे विजय जाधव हे मात्र त्या ठिकाणी नक्कीच ते छायाचित्र टिपताना आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅट्समन क्रमांक दोन दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. बॉलर निघालाय विश्वनाथ दानवले. ओहो इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर हवाई फायर बॉल चाललाय अगदी सीमारेषा तोडून फोडून मिळतील. सा 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 दावा डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. येस काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. मी कौतुक करेन. पहा विकेट्स पडत असतात परंतु त्या विकेटचा कधीही प्रेशर घेऊ नये बॅट्समननी आणि ते अगदी मैदानाच्या आतमध्ये करताना मिस्टर दत्ता. ओ पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा बॉल त्याच बॉलला अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी अंगाला वेधतोय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. तेरी एक तू मेरी एक विश्वनाथ दानवलीचा एक बॉल तर दत्ता यांचा षटकार. हे गणित मैदानाच्या आतमध्ये चाललंय. म्हणजे बॅट आणि बॉलचा परफेक्ट संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्री क्वार्टर फायनल सामना आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसामध्ये चार. येस फुल टॉस आणि अगदी खोदून काढलाय यॉर्क पद्धतीचा बॉल. इथे मात्र अलॉंग द कार्पेट जाईल. येस काऊ कॉर्नर क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी फेक करतायत. तोपर्यंत मात्र दोन धावा स्कोरबोर्डवरती घेतल्या जात आहेत. विशाल भनगे मॅन फ्रॉम आकोशी स्टार क्रिकेटर ऑफ वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन त्यांचं शुभ आगमन होते.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आम्ही पाहतोय. दत्ता सुपर बॅटिंग, विश्वनाथ दानवले निघालेत. ओहो पा समोरच्या दिशेने चाबूक शॉट. यस बॉल अगदी एक टप्पा घेत दोन टप्पा घेत अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील या बॉलवरती रन्स. चार 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 आणि चार डीजे प्लीज. धन्यवाद सुपर बॅटिंग. बॉलर क्रमांक एक अर्थातच कॅप्टन आहे विश्वनाथ दानवले आणि या विश्वनाथ दानवले वरतीच कडचडवलाय हल्ला. काय बॅटिंग केले, अप्रतिम बॅटिंग. मी कौतुक करेन या बॅट्समनचं गेरा केंजर ज्या पद्धतीने धावा मात्र एकूण स्कोरबोर्ड होती लागलेत 16. दत्तानी 3 बॉल खेळलेत मित्रांनो आणि 3 बॉल मध्ये रन्स बनवलेत 12. सुपर बॅटिंग. स्ट्राइक एंडला मात्र तुम्ही बॅट्समन पाहताय आता ओमकार आणि दत्ता जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉलर तुम्ही पाहताय सचिन फनसे फिरकीचा जादूगार. संपूर्ण वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन तुम्ही पाहिलं तर एक नामवंत बॉलर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जसं क्रिकेट जगतामध्ये हल्लीच्या अगदी महिन्याभरामध्ये शेन वॉन यांचं निधन झालं आणि जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपट्टू आपण गमवला. इथे चांगला बॉल, या बॉलला पॅडल स्वीप केलं होतं. यस क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत आणि इथे मात्र 4 रन्स. फॉर्च्यून इव्हेंट टीम सांगते, आमचे प्रेक्षक सांगताय. थँक्यू सो मच प्रेक्षक, क्या बात आहे. अतिशय अचूक असं थेट प्रक्षेपण निलेश सर केलं जातं आणि सातत्यपूर्व व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअपच्या मार्फत या ठिकाणी प्रेक्षकांची दाद येते. क्या बात आहे, सुपर, अतिशय चांगलं चित्रण. विजय जाधव तुझं कौतुक करावं तेवढं कमी. इथे इथे कोण आहे आणि तिकडे सुमित जाधव आहे, म्हणजे 2 कॅमेरामॅन आहेत आपले सख्खे भाऊ आहेत. यस या बॉलवरती आक्रमण केले परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक हेरलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन स्थिरवेल. विकेट क्रमांक 2 ओमकारची विकेट महत्वपूर्ण तंबूच्या आसऱ्याला त्यांच्या बॅट्स मधून आल्यात 4 धावा. तोपर्यंत आम्ही देईन डीजेला संधी. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. आणि मला का या ठिकाणी फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. पहिल्या बॉलवरती अगदी चौकार आला होता, तदनंतर अतिशय चांगला बॉल आणि या चांगल्या बॉलवरती विकेट्स मिळते. सचिन फनसे निघतायत. ओहो इथे मात्र पहा अगदी अलॉंग द कार्पेट बॉलला खेळले अगदी समोरच्या दिशेने. बॉल तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तर फिक करतायत. तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्ड ते अंकित केली जाते. होते आणि मंकी विकेट आपण पाहतो. इथे चपळ गोलंदाज आहे सचिन फनसे यांचं नामोल्लेख केला. एक आम्ही नामवंत गोलंदाज आणि ज्या वेळेस तुम्हाला अनुभव मिळतो आणि या अनुभवामधून ते शिकलेत. अगदी बॅट्समननी खूप घाई केली, गरज नव्हती, समजण्या पलीकडचं एक क्रिकेट आहे आणि असं आपण पाहतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अश्विननी मला वाटतं आतापर्यंत 2 निलेश सर मंकी विकेट घेतले भारतीय संघासाठी आणि हे करताना मैदानाच्या आतमध्ये सचिन फनसे. यस इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळले. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत अगदी चित्तेच्या वेगाने. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकच ना, एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 22 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा चांगली धावसंख्येच्या गतीने संघ पुढे चाललाय. ओ यस या बॉलला अगदी समोरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक त्याच्या खाली नो डाऊट. इथे मात्र इनिंग संपेल. बॅट्समन सुनील मात्र तंबूच्या आसऱ्याला आपण जाताना पाहतोय. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला. डीजे प्लीज.
थैंक यू डीजे। आणि जसं आपण पाहतोय की बॅट्समन एक बॅट्समन मैदानाच्या बाहेरचा येतोय तर दुसरा बॅट्समन म्हणजे समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय मिस्टर मारुती। ओहो या बॉलला सोडून दिलंय आणि पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल। षटक क्रमांक 2 समाप्त होईल आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या 1 स्कोरबोर्डवरती लागते ती 22 धावा 22 म्हणजे 11 सरासरीने संघ पुढे चाललाय गेरा केंजळ 11। अतिशय चांगली बॅटिंग म्हणावी लागेल जसं गेरा केंजळ संघाचा विचार केला तर प्रत्येक बॅट्समननी आपला दमकम या मॅचमध्ये दाखवलाय। चला थोडंसं स्पीडअप घ्या। मॅच क्रमांक 4 आहे आजच्या दिवसामधली चालू आणि आत्ताचा टायमिंग जर आपण पाहिला तर 10:53 या ठिकाणी समाप्त होत आहेत। आजच्या दिवसामध्ये जसं पाहिलं तर 16 संघ खेळतील आणि या 16 संघांमध्ये सर्व मॅचेस आम्ही आज कम्प्लीट करू। ये चांगला बॉल आणि या बॉलला काय घडतंय, 2 संघ क्षेत्ररक्षक भिडतायत परंतु या बॉलवरती मात्र 1 रन्स तर नक्कीच येईल। बाईच्या स्वरूपामध्ये पंच सांगतात 1 रन्स येते 23 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। चांगल्या मॅचेस तुम्ही पाहताय। गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त मानला जातो। आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहता वास्तुशांती असेल, 2 व्हीलर गाड्या 4 व्हीलर गाड्या अनेक परिवारांमध्ये येतात आणि त्याचं पूजन मात्र अतिशय आनंद उत्सवामध्ये साजरे केलं जातं। त्यापैकी 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त येथे मात्र अगोदर शफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीमध्ये परिवर्तन आणि यशस्वी गोलंदाज हे सूत्र समीकरण आतापर्यंत अगदी तंतोतंत जमत गेलंय। ते करताना मैदानाच्या आतमध्ये बॉलर आहे प्रकाश स्ट्राइक एंडला मारुतीला पाहत आहे। येस इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचे रक्षक अगदी वेगाने जाईल थ्रो करेल तोपर्यंत 1 रन्स मात्र कंप्लीट केले आणि स्कोरबोर्ड अपडेट करूया। 19 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागतात 24 धावा 24 या षटकामधले बॉल्स मात्र संपन्न होत आहेत। 3 बॉलचा खेळ समाप्त होते म्हणजे उरलेले 3 बॉल। ओहो हो लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र चांगल्या बॉलची सांगता होते म्हणजे 4 बॉलचा खेळ। इथे षटक क्रमांक 3 अतिशय चांगला हाताळताना मी पाहतोय बॉलर आहेत प्रकाश। बॅट्समन तयार। ओहो इथे मात्र आडव्या बॅटनी या बॉलला खेळले क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अतिशय टायमिंग आहे जजमेंट चांगला आहे झेल पकडलाय महत्वपूर्ण विकेट। यस समीर तंबूच्या आसऱ्याला जाईल तोपर्यंत डीजेला संधी देऊया। अगदी शेवटचा चला टॉस साठी आम्ही कॉल देऊ अकोशी वर्सेस खावली। तर नक्कीच इथे षटक क्रमांक 3 समाप्त होतील। पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय आणि आम्ही लगेच टॉस करू परंतु धावसंख्या एकदा अपडेट करू। सन्माननीय विशालजी भनगे यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। 19 धावसंख्या त्याचबरोबर नरेश कुंडाळकर यांचाही शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 25 धावा 26 धावांचं टार्गेट असेल वासोळे अ संघासमोर। अगदी प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे। आम्ही टॉस करतोय अकोशी संघ आणि खावली संघ प्लीज या टॉस आम्ही करतोय। महत्वपूर्ण टॉस असेल आणि हा टॉस आम्ही महत्वपूर्ण टॉस साठी आमंत्रित करतोय। या ठिकाणी बोरगावचे माजी सरपंच त्याचबरोबर आदरणीय दर्शनदादा भनगे साहेब यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करेन आपण टॉस साठी या। चला बौद्ध कॅप्टन विशाल भनगे या चला। तदनंतर खावली टीम आपल्यालाही विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि गिरा केंजळ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या।
त्याचबरोबर अकुशी संघ आपणही त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या, आपल्याला विनंती असेल. चला आम्ही टॉस करतोय, एका बाजूला तुम्ही पाहाल अकुशी संघ तर एका बाजूला खावली. बुरगाव गावचे माजी सरपंच या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय दर्शनदादा बनगे साहेबांचे वडील साहेब वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. जमल का तुम्हाला? थांबा थांबा, राहू द्या, नाही तर राहू द्या, नको नको ते हे बनवायला पाहिजे. टीम खावली आपल्याला शेवटचा कॉल असेल, टीम खावली आपल्याला शेवटचा कॉल आम्ही देतोय. आकुशी संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत या ठिकाणी जोडलेत. चला कोणत्याही एका प्रतिनिधीने या आणि टॉस करा, तुमच्याकडे वेळ असेल इथे 15 ते 20 मिनिटांचा. आणि इथे तुम्ही वेळ केलात तर त्याचं पॅनल्टी तुम्हाला मिळेल मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये आम्ही 16 संघ खेळवतोय. इथे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टॉस करतोय आम्ही. मॅच चालू करा, विनंती असेल. आमचे गुणलेखक त्या ठिकाणी लक्ष देतील. पुन्हा एकदा आम्ही जाईन कॉम बॉक्स मध्ये, जिथे मात्र नक्कीच आम्ही या स्पर्धे अगदी मॅचचा बॉल टू बॉलची समालोचन तुमच्या पर्यंत पोहोचू. यस, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉल वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना मात्र ऑफ साइड ला या बॉलला पाठवलंय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या बॉल वरती 4 धावा. डीजे प्लीज. मारुती बॉलिंग पार्क वरती पाहताय आणि सचिन फनसे बॅटिंग साठी सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. ओ इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर, या बॉलला पुल केले, पुल सक्सेसफुल. सचिन फनसे ऑन फायर, अगदी नेक्स्ट बॉल वरती बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉल वरती मिळतील रन्स 6. डीजे प्लीज. नेक्स्ट बॉल. ओ येस, हलक्या हाताने खेळलं, येस अगदी लेदर बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये या बॉलला खेळलं अगदी समोरच्या दिशेने. सन्मान दिलाय आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलचा चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार हे सूत्र जर तुम्ही अवलंबलं तर एक चांगले क्रिकेटर तुम्ही किंवा चांगले बॅट्समन मित्रांनो क्रिकेटमध्ये होऊ शकता. बॉलर निघालाय मारुती. हो येस, इथे खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. येस, बॉल चाललाय अगदी अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर मिळतील रन्स 4. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. 14 धावा. काय बॅटिंग केली जाते मैदानामध्ये, ज्या पद्धतीने वासोडे टीमने आज मन बनवलंय. सचिन फनसे ऑन अ फायर, ग्रेट बॅटिंग, अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना. यस, फुल टॉस आणि फुल टॉसला माफी नाही, परंतु बराच काळ हवेमध्ये बॉल, इथे मात्र झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. सचिन फनसेला मिळतंय जीवदान. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती जाऊया. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत बॉल मात्र समाप्त झालेत. 5 बॉल 15 धावा. काही जबरदस्त बॅटिंग. आता मात्र विश्वनाथ दानवले सध्याच्या घडीला अप्रतिम अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू विश्वनाथ दानवले.
ओ सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र एक रन्स कंप्लीट करतील. अगदी स्ट्राइक रेट, स्ट्राइक आपल्या बाजूने ठेवताना विश्वनाथ दानवले आम्ही पाहतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 16, धावा स्कोरबोर्डवरती लागते. मॅच क्रमांक 4 तुम्ही पाहताय. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेची क्वार्टर फायनल पहिली क्वार्टर फायनल खेळेल. टोटल 32 संघ आहेत. एक गाव अकरा या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहिले की असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी वन्स अगेन वन्स मोर आपण पाहतोय. आणि 8 संघ त्या ठिकाणी समाविष्ट झाले. त्यामध्ये मात्र फायनलमध्ये आगेकूच करताना 2 संघ, एका बाजूला KSK महाबळेश्वर संघ, तर एका बाजूला तुम्ही पाटण वॉरियर्स, पाटण 11 हा संघ या ठिकाणी फायनलमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये तुम्ही सचिन फणसेचा तडाखा पाहिला. काही बॅट्समनकडे आपण जसं पाहतो की एक दैविक देणगीच असते. जसं भारतीय संघाकडून तुम्ही वीरेंद्र सेवागला पाहिलं, श्रीलंकेक संघाकडून सनत जयसूर्याला पाहिलं, ऑस्ट्रेलिया संघाकडून तुम्ही गिलक्रिस्टला पाहिलं. ही दैविक देणगी असते की अगदी पहिल्या बॉल आणि या पहिल्या बॉलवरती मित्रांनो अगदी पहिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं काम हे बॅट्समन करत असतात. अनेक नावं आहेत क्रिकेटमध्ये जे अगदी पहिल्या बॉलवरती तुटून पडतात. विश्वनाथ दानवले, विश्वनाथ दानवले अप्रतिम बॅटिंग करताना अगदी लेग साईडचं सत्र निवडले, बॉलला पाठवलं, एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विश्वनाथ दानवलेच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार या स्पर्धेमध्ये. डीजे प्लीज. आव्हानांचा पाठलाग करताना आता मात्र धावा संख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागले 20 धावा, फक्त 6 धावांची गरज. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये सामना संपवलाय का, यस पाहणं गरजेचं. अगदी बॉल हवेमध्ये बराचसा काळ आणि क्षेत्ररक्षक अगदी चुकी चुकी करतोय. बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील विश्वनाथला 4 रन्स. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. सुपर बॅटिंग म्हणजे जिथे परफेक्ट बॅटिंग, 100 पैकी 100 गुण या बॅटिंगला देण्यात यावेत. और रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होईल. एक आगळं वेगळं काहीतरी नवीन. हा यस, ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून अगदी धावा वाहतात ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन करा. परंतु ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असेल त्यावेळेस तुम्ही पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट हे फटके खेळू नका. कारण एक बॉल आणि तुमची विकेट संघ अडचणीत. ओ काय फटका खेळलाय पहा. टेनिस बॉल आणि या टेनिस बॉल क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विश्वनाथ दानवले या बॉलला पाठवलंय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र टीम वासोळे क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये दाखल होते. डीजेला संधी देवा. डीजे प्लीज. थँक यू सो मच डीजे. मंगेशजी शिंदे चला टॉस घेतोय आम्ही. खावली टीम या ठिकाणी दाखल झाले. रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आम्ही